गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपला जो 11वीचा आजचा जो विषय आहे आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे दुसरं भारतातील आदिनाथ, यामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आपण पाहतो। पहिल्या वेळेस काय झालं की आपण जे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहे ती पाहिली, त्याच्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य पाहिलं आहे आपण सुव्यवस्थित नगररचना, पहिलं पाहिलेलो ती नगररचना कशी होती, त्या नगररचनेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कशा पद्धतीचं होतं, नगराचे दोन विभाग कशा पद्धतीने होते, प्रत्येक विभागाला तटबंदी कशी होती, काटकोना छेदणारे रस्ते कसे होते, मोकळ्या चौकरी जागात राहती घरे कशी होती, त्यानंतर पक्क्या विटांची आडव्या आणि उभ्या विटा रचून बांधलेली घरे कशी होती बॉन्ड पद्धती, त्यानंतर सार्वजनिक उपयोगासाठी भव्य इमारती कशा पद्धतीच्या होत्या हे आपण बघितलं, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्थान, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या हडप्पा संस्कृतीमध्ये नगराची रचनेमध्ये पहिलं वैशिष्ट्य पाहिलं। त्यानंतर काय करणार आहोत आपण की आपण दुसरं वैशिष्ट्य पाहतो, शासन व्यवस्था, म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था, शासन व्यवस्था म्हटलं तरी चालेल की त्यांची शासन व्यवस्था कशी होती। ती पहिलं आहे की पाणी आणि उत्तम व्यवस्था, पाणी प्रत्येक समाज कोणताही असो कुठलाही असो तो जगाच्या कोणत्याही कोणत्यात असला तरी त्याला पाण्याची आवश्यकता असते, आणि म्हणून काय केलं होतं की शासन व्यवस्थेमध्ये या पाणी पाण्याची उत्तम व्यवस्था हडप्पा संस्कृतीमध्ये, जे हडप्पा संस्कृतीची जे नगराची वैशिष्ट्ये आहे त्या नगराच्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहणार आहोत। नगराची वैशिष्ट्य लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृतीच्या नगराची वैशिष्ट्य जी आहे, या नगराच्या वैशिष्ट्यमध्ये जे शासन व्यवस्था होती पाण्याची उत्तम व्यवस्था या शासन व्यवस्थेने, मध्यवर्ती शासन व्यवस्थेने करून ठेवलेली, ते याच्यासाठी की पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत त्यावेळेस, कारण ही संस्कृती नदीकाठी स्थापन झालेली होती, त्यांनी नदीकाठी संस्कृती स्थापन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात पाणी होत, पाण्याची उत्तम व्यवस्था होती, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाणी नेणं ही कमालीची व्यवस्था होती। त्याचप्रमाणे या पाण्याचे विल्हेवाट लावण्याकरिता प्रशासकीय अधिकारी म्हणजे शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते, आपल्याला माहिती आहे व्यवस्था आणि नियंत्रण होत, आणि नियंत्रण असल्यामुळे काय झालं की शासन व्यवस्थेचं नियंत्रण असल्यामुळे त्या पाण्याचा योग्य असा उपयोग हडप्पा संस्कृतीतील नगरांमधील संस्कृतीने केलेला आपल्याला दिसतो, लक्ष द्या। त्यानंतर साधन संपत्ती, आता साधन संपत्ती आली, प्रत्येक ठिकाणी साधन संपत्ती येतच, की या साधन संपत्तीवर काय केलं होतं, साधन संपत्तीचे मोठमोठ्याचे स्त्रोत होते, जे स्त्रोत्र असत त्या स्त्रोत्राचा याच्यावर नियंत्रण हे शासन व्यवस्थेचं होतं नियंत्रण, कारण कोणाचं ना कोणाचं नियंत्रण भावच, जर नियंत्रण नसलं तर ती साधन संपत्ती वेळेच्या आधीच संपून जाणार, म्हणून या साधन संपत्तीवर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचं नियंत्रण होत, आणि या साधन संपत्तीवर नियंत्रण असल्यामुळे योग्य शासन व्यवस्था व्यवस्थित रीत्या आपल्याला दिसून येते। त्यानंतर आहे व्यापार व्यवस्था आणि नियंत्रण, या व्यापार व्यवस्थेवर व्यापार करणे, कारण हडप्पा संस्कृतीची जी नगराची आहे व्यापार व्यवस्था एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होती, लक्षात ठेवा, नदीच्या मार्गाने किंवा समुद्राच्या मार्गाने सुद्धा व्यापार व्हायचा हे नंतर तुम्हाला कळेलच, परंतु जे शासन व्यवस्था होती व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते, पुन्हा यांचं नियंत्रण आलं,
शासन व्यवस्थेवर, व्यापार व्यवस्थेवर शासनाचा। ती व्यापार व्यवस्था सुव्यवस्थित व्हावी, व्यापारामध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये आणि प्रत्येकाला व्यापार करण्याची संधी या शासन व्यवस्थेने दिलेली होती आणि म्हणून या व्यापार व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासन व्यवस्था हडप्पा संस्कृतीतील आपल्याला दिसून येते। त्यानंतर वजन मापे, भांड्याचे आकार। आता वजन म्हटलं तर वजनामध्ये कम जास्त नको, ती वजन मापे जी होती या शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असायची, ती शासनाने ठरवून दिलेलं होतं, ती वजन मापे हीच वापरायची। म्हणजे कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही किंवा भ्रष्टाचाराचं प्रमाण, बघा पूर्वीपासून आहे, बघा हडप्पा संस्कृतीपासून, की वजन मापे आणि भांड्याचे आकार हे मध्यवर्ती शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेले असायचे आणि प्रमाणित केलेले असल्यामुळे त्या याच्यावर शासन व्यवस्थेचं योग्य असं नियंत्रण असायचं। की शासन व्यवस्थेत मध्यवर्ती शासनाने ठरवून ठेवलेले आहे की भांड्याचा आकार अशा पद्धतीच असायचा, याच भांड्याचे याच आकाराचे भांडे वापरायचे, वजन मापे हीच वापरायचे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला दुजाभाव होणार नाही, ही उत्तम अशी व्यवस्था त्यावेळेस केलेली होती हडप्पा संस्कृतीमध्ये। नगर रचनेमध्ये जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये दिसून, त्यानंतर प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र व भव्य इमारती होते। आजही आहे ती अशी प्राचीन अशी संस्कृती हडप्पा संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र व भव्य अशा मोठमोठ्या इमारती होत्या आणि प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य अशा इमारती होत्या, त्यामुळे प्रशासन व्यवस्था उत्तमरित्या चालत असे आणि म्हणून म्हटलं जात होतं की हडप्पा संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती होती। की मध्यवर्ती शासन व्यवस्था कशा प्रकारे काम करायची हडप्पा संस्कृतीमध्ये हे बघितलं आपण, की प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र अशा मोठमोठ्या इमारती होत्या आणि त्याच्यामध्ये शासन व्यवस्थेचा कारभार झाला, म्हणजे ही प्रशासन व्यवस्था ही इमारती आजच्या इमारतीसारखी मिळती जुळती होती प्रशासन व्यवस्थेशी। विचार करण्यालायक गोष्ट आहे की हडप्पा संस्कृतीची आजच्या संस्कृतीची, आणि म्हणून म्हटलं गेलं आहे की हडप्पा संस्कृती ही अति प्राचीन संस्कृती आहे, म्हणजे आपली संस्कृती ही अति प्राचीन संस्कृती होती आहे आणि राहणार। म्हणून या शासन व्यवस्थेने उत्तमरित्या पाण्याची व्यवस्था केली, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं, प्रत्येकाला पाणी मुबलक प्रमाणात मिळावं याची व्यवस्था केली, त्यानंतर साधन संपत्ती वर सुद्धा मध्यवर्ती शासन व्यवस्थेचं नियंत्रण होतं, त्यानंतर व्यापार व्यवस्था उत्तमरित्या होती त्याच्यावर सुद्धा नियंत्रण होतं, त्यानंतर वजन मापे भांड्याचे आकार हे मध्यवर्ती शासन व्यवस्थेकडून ठरवून दिलेलं होतं, प्रमाणित केलेलं होतं, ते उत्तमरित्या त्यांनी व्यवस्था केलेली होती आणि प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र भव्य इमारत होत्या, मोठमोठ्या इमारती होत्या हे उत्खननामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे आणि या भव्य इमारतीचा उपयोग सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये योग्यरित्या काम करण्याकरिता करीत होते हे सिद्ध झालेलं आहे। अशा प्रकारे शासन व्यवस्था हडप्पा संस्कृतीमधील कशा पद्धतीची होती हे आजच्या या भागाला आपण पाहिलेली आहे, नेक्स्ट पिरियडला वेगळं पाहू।